शिरोळ्यातील श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी निकाल आणि प्लेसमेंटमध्ये उत्कृष्ट परंपरा कायम ठेवली आहे. मेकॅनिकल विभागाचे 6 आणि इलेक्ट्रिकल विभागाचा 1 विद्यार्थी अशा 7 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून L&T कंपनीमध्ये निवड झाली आहे. मेकॅनिकलमधील अभिजित वनगंडे, राहुल शिंदे, शिवकांत पाटील, तन्मय पाटील, प्रतीक कांबळे, ओंकार फक्के आणि इलेक्ट्रिकलमधील सौरभ घाडगे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रारंभी या कॅम्पसाठी उपस्थित असलेल्या L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांचं स्वागत संस्थेचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं. गणपतराव पाटील म्हणाले, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी राज्य, देश आणि विदेशात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. मोठ्या पॅकेजवर विद्यार्थी अनेक कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. 6 विद्यार्थ्यांची L&T या राष्ट्रीय कंपनीमध्ये झालेली निवड कॉलेजचा लौकिक वाढवणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना सर्व विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासूनच विविध कंपन्यांच्या गरजेनुसार लागणारे सॉफ्ट स्किल, ॲप्टिट्यूड टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आदी विषयांचं प्रशिक्षण दिले जाते. अनेक यशस्वी उद्योजकांचं मार्गदर्शनही आयोजित केलं जातं. यावर्षी नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थी केंद्रबिंदू मानून नवनव्या संकल्पना राबवून यशाचा आलेख चढता राखण्यासाठी कॉलेजचे प्रयत्न नेहमीच राहतील. आता नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश नोंदणी सुविधा केंद्र कॉलेजमध्ये सुरू झाले असून प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांनी कॉलेजशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य प्रेमसागर पाटील यांनी केले. यावेळी एक्स ऑफिसिओ ट्रस्टी MV पाटील, सेक्रेटरी अशोक शिंदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सचिन शिंदे, ट्रस्टचे डायरेक्टर AM नानिवडेकर, उपप्राचार्य प्राध्यापक नीलकंठ भोळे तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.